नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन कंबाईंड पूर्वपरीक्षा 2024 28 सप्टेंबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे, सर्वांनी निश्चितच हे फॉलो करा. तर बघा, आता सुरुवात करूया. पुढे जाण्याआधी नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा, आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर अर्थशास्त्र, अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला संदर्भ पुस्तक वापरायचे आहेत, किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबे, ठीक आहे. तर याच्या आधी आपण स्टडी टार्गेटच्या माध्यमातून सप्टेंबर सिरीजच्या दारिद्र्य गरिबी पॉवर्टी हा चॅप्टर संपवला आहे, त्याची तुम्हाला उजळणी आणि एमसीक्यू कंटिन्युअसली ठेवायचे आहे. बेरोजगारी उजळणी प्लस एमसीक्यू, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना उजळणी प्लस एमसीक्यू, आणि आता आपला चौथा चॅप्टर सुरेश असं नाव आहे, राष्ट्रीय उत्पन्न. याच्यातले जे सब पॉईंट्स सांगितलेले आहेत ह्या प्रत्येक चॅप्टरमधले, हे यासाठी तुम्हाला आधीचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ सगळे बघावे लागतील, ठीक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुम्हाला आज काय करायचं आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या 1949 अहवालानुसार शेती व्यवसायातील दरडोई उत्पादकता किती होती हे तुम्हाला शोधावं लागेल. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत, ह्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकाचे लेखक. नंतर हे काही विचारवंत आहेत, ऑल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक पिगू आणि फिशर यांची राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, त्यांचे वैशिष्ट्ये आणि त्यांचे काही गुण दोष आहेत का, त्यामधले त्यांच्या व्याख्येचे काही गुण दोष जे आहेत हे तुम्हाला बघायचे, वाचायचे व्यवस्थित. ऑल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक पिगू आणि फिशर. नंतर स्थूल देशांतर्गत उत्पादन काढण्याचं सूत्र काय आहे, घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न काढण्याचं सूत्र काय आहे, बदली उत्पन्नामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो. नंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबाच्या लेखांकनाच्या प्रमुख तीन पद्धती कुठल्या, द्विनोंदी हिशोब पद्धती, देवघेव हिशोब पद्धती, समीकरण हिशोब पद्धती, निधी पैसा प्रवाह हिशोब पद्धती, या तीन पद्धतींची माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. नंतर हरित राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आणि त्याला समर्थन असणारे जे विचारवंत होते यांची तुम्हाला नावं माहीत असणं गरजेचं आहे. नंतर चीन 2004 राष्ट्रीय हरित उत्पन्नाची संकल्पना, हरित राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा कोणताही निर्देशांक किंवा घटक शाश्वतेचा गुणधर्म दर्शवत नाही असे मानणारे कुठले विचारवंत होते, त्यांचे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या अडचणी येतात, सायमन कुंट यांनी राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या सांगितलेल्या पद्धती कोणत्या, सायमन कुंट, ठीक आहे. स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्व काय आहे, आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दरडोई उत्पन्नात जगातील पहिले क्रमाने पहिले 5 देश हे 2015 अहवालानुसार. कधी कधी आयोग पाठीमागचं सुद्धा विचारतं, त्याच्यामुळे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर किरण देसलेंचा भाग एक, रंजन कोळंबे हे जे ह्या सांगितलेल्या पॉईंटसाठी, जर याच्यामध्ये तुम्हाला नाही मिळालं तर थोडंसं इंटरनेट रेफरन्स तुम्ही करून ह्या सांगितलेल्या मुद्द्यामध्ये तुमच्या नोट ज्या आहेत त्या स्वतःच्या वैयक्तिक बनवायच्या आहेत, ठीक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे तुम्हाला एवढ्याच पॉईंट जे आहेत ते वाचायचे आहेत. त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र म्हणजे सामान्य विज्ञानच्या ह्याच्यामध्ये या तुम्ही, तर सामान्य विज्ञानला संदर्भ पुस्तक वापरायचं तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं, लुसेंट पब्लिकेशनचं, प्लस 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं. तर आता वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण हा आपला चॅप्टर संपलाय, याची तुम्हाला उजळणी आणि एमसीक्यूची तयारी करायची आहे. यातले सब पॉईंट जर बघायचे असेल तर आधीचे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ सगळे बघून घ्या. त्याच्यानंतर वनस्पती होती आपला दुसरा चॅप्टर सुरू आहे ह्या वनस्पतीशास्त्रामधला, त्याच्यामध्ये तुम्ही विभाजी होती ऑलरेडी संपवले, त्याची उजळणी करायची आहे. स्थायी होती याच्या दोन पुन्हा टाईप्स आहेत, सरळ स्थायी होती आणि जटिल स्थायी होती, तर हे सुद्धा तुम्ही वाचलेलं आहे, तर त्याची उजळणी करायची आहे. आणि तिसरा तुम्हाला पॉईंट सांगितलेला आहे, सब पॉईंट यातला फरक तुम्हाला करायला सांगितलेला आहे, तर आज सुद्धा तेच तुम्हाला मी कंटिन्युअस ठेवलेले आहेत. म्हणजे सरळ होती सिम्पल टिश्यू, जटिल होती कॉम्प्लेक्स टिश्यू, याच्यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे, मूल होती पॅरेनकायमा, स्थूल होती कोलेनकायमा, या दोघांमध्ये काय फरक आहे, स्थूल होती कोलेनकायमा टिश्यू, दृढ होती स्क्लेरेनकायमा टिश्यू, दोघांमध्ये काय फरक आहे. नंतर जलवाहिन्या आणि रसवाहिन्या, झायलम आणि फ्लोएम, या दोघांमध्ये काय फरक आहे, तर हा फरक तुम्हाला कंटिन्युअसली इथं वाचायचा आहे. नंतर प्राणीशास्त्रामध्ये आल्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण हा चॅप्टर तुमचा संपलायच्या उजळणी आणि एमसीक्यू तुम्हाला करायचे आहे. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्थेची उजळणी, मानवी रक्ताभिसरण संस्थेची उजळणी. रसायनशास्त्रामध्ये आल्यानंतर अणूची संरचना याची उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे. मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण हा सुद्धा आपला चॅप्टर संपलायच्या उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे. ह्या सगळ्यातले सब पॉईंट्स तुम्ही बघा, जर तुम्ही अभ्यास करत असाल, स्टडी टार्गेट जरी तुम्ही फॉलो करत नसाल, तरी त्यातले जे मुद्दे मी सांगितले हे तुम्ही वाचलेले आहेत का, एकदा तुम्ही पडताळून बघा, कुठलाही मुद्दा तुम्ही सोडू नका. भौतिक शास्त्रामध्ये ध्वनी हा चॅप्टर संपलाय, त्याची तुम्हाला उजळणी, गणिताची उदाहरणं आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे. आणि दुसरा भौतिक शास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्समध्ये आपला दुसरा चॅप्टर सुरू ज्याचं नाव आहे प्रकाश, आज प्रकाशमधून तुम्हाला दोन पॉईंट वाचून घ्यायचे आहेत. एक म्हणजे हायगेनचं तत्व आणि डॉपलर परिणाम, हायगेनचं तत्व आणि डॉपलर परिणाम, हे तुम्हाला दीपस्तंभच्या पुस्तकामध्ये मिळेल, लुसेंटमध्ये मिळेल, तर व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्या. प्लस 11वी 12वी स्टेट बोर्डमध्ये हे दोन तुम्हाला सांगितलेले मुद्दे आहेत का, हे व्यवस्थित वाचून त्याचे नोट्स कलेक्शन एका ठिकाणी करण्याचा 100% प्रयत्न करा, ठीक आहे. तर हे झालं सामान्य विज्ञानचं टार्गेट. त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये, पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांतचं पुस्तक बेस म्हणून वापरायचं आणि त्याला जोड फक्त कोळंबेंची द्यायचे. तर घटनेची निर्मिती चॅप्टर संपलाय, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्य चॅप्टर संपलाय, राज्यघटनेची मूलभूत संरचना चॅप्टर संपलाय, राज्यघटनेचा सरनामा चॅप्टर संपला, संघराज्य त्याचं क्षेत्र चॅप्टर संपलाय, आणि 6वा चॅप्टर आपला सुरय नागरिकत्व. ह्यातले सगळ्यातले सब पॉईंट बघायचे असेल तर आधी स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आता 6वा चॅप्टर नागरिकत्वाचा चालू आहे, ह्याच्यामध्ये काल जो तुम्हाला सांगितलेला मुद्दा आहे तोच तुम्हाला आज उजळणीसाठी ठेवलेला आहे.
परदेशी भारतीय नागरिकत्व, ह्याच्यामध्ये कार्डधारकांची नोंदणी, कार्डधारकांना दिलेले हक्क, कार्डाचा त्याग करणे, कार्डधारक नोंदणी रद्द करणे, हे पॉईंट जे आहेत हे तुम्हाला आज जसे तसे तेच वाचायचे जे तुम्ही कार्ड वाचले. जर कार्ड वाचलं नसेल तर आळशीपणा सोडून हे थोडेसे आजचे पॉईंट व्यवस्थितरित्या वाचून घ्या. नंतर पंचायतराजसाठी किशोर लोटेंचं पुस्तक इथं वापरायचं आहे, प्लस एम लक्ष्मीकांतमधील पंचायतराज शीर्षक जो आहे हा व्यवस्थितरित्या तुम्ही एकदा बघून घ्या, एका दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये सुद्धा मला वेगळा मिळून जातो. तर 73वी घटना दुरुस्ती याची उजळणी करा, 74वी घटना दुरुस्ती याची उजळणी करायची, म्हणजे दोन चॅप्टर तर संपलेलेच आहेत. तिसरा आता पंचायतराजविषयक विविध समित्या आपला चॅप्टर सुरू आहे, याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी आपण महाराष्ट्राच्या सगळ्या समित्या ज्या नेमलेल्या होत्या पंचायतराजविषयीच्या त्या संपवलेल्या आहेत. आता केंद्राच्या स्तरीय केंद्रस्तरीय समित्या ज्या आहेत त्या आपल्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये बलवंतराव मेहता समिती तुम्ही वाचलेली आहे, तकतमल जैन अभ्यास गट या समिती वाचली, अशोक मेहता समिती वाचली, जे व्ही के राव समिती वाचली, दांतवाला हनुमंतराव समिती वाचली, डॉक्टर एल एम सिंघवी समिती वाचलेली आहे. ठीक आहे, तर याची उजळणी सतत सतत कंटिन्युअसली चालू ठेवा. नंतर आज तुम्हाला दोन समित्याबद्दल माहिती वाचायची आहे, एक म्हणजे पी के थंगण समिती आणि दुसरी म्हणजे गाडगीळ समिती. ह्या दोन समित्याची व्यवस्थित माहिती वाचून त्याच्या नोट्स प्रॉपरली बनवा, त्याचे शॉर्ट नोट्स करून घ्या. ठीक आहे, तर ह्या दोन समित्या तुम्हाला करायचं आहे. तर हे झालं पॉलिटेन पंचायतराचं टार्गेट. त्याच्यानंतर भूगोलामध्ये या, भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाला ए बी सौदींचं बेस पुस्तक वापरायचं आहे आणि कोळंबे किंवा दीपस्तंभमधलं कुठले एक वापरा. भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा दीपस्तंभमधलं कुठले एक वापरायचं, माजी दुसरींचं पुस्तक इथं वापरायचं आहे. जगाच्या भूगोलाला ए बी सौदींचं पुस्तक वापरायचं आहे. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपले दोन चॅप्टर संपलेले आहेत, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना. हे दोन्ही सुद्धा चॅप्टर संपले, त्याची तुम्हाला उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस आता कंटिन्युअसली चालू ठेवायची आहे. ठीक आहे, नंतर भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना चॅप्टर संपलाय, याची तुम्हाला उजळणी करायची आहे. ह्या सगळ्यातले सब पॉईंट सांगितलेले आपण, यासाठी तुम्हाला आधीचे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओज तुम्हाला बघावे लागतील. नंतर भारताचे भूगर्भ रचना आपला चॅप्टर सुरू आहे. आज तुम्हाला तीन मुद्दे वाचायचे आहेत, एक म्हणजे अर्वाचीन खडक प्रणाली प्लायोस्टिसिन कालखंड, क्रिटेशियस प्रणाली डेक्कन ट्रॅब आणि टर्शरी प्रणाली सिनोझोइक युग. हे जे तीन मुद्दे आहेत हे तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या. हे जे सांगितलेले रेफरन्स पुस्तक आहेत यासाठी तुम्हाला हे यूज करायचं आहे. ठीक आहे, माझी कोळंबी किंवा दीपस्तंभ प्लस माझी दुसेन यामध्ये तुम्हाला तिन्ही पॉईंट मिळून जातील, तर ते व्यवस्थितरित्या वाचून त्याचे नोट्स प्रॉपरली बनवा. जगाच्या भूगोलामध्ये भूरूपे आपला चॅप्टर सुरू आहे, याच्यामध्ये तुम्हाला भूमिगत पाण्याच्या खनन आणि संचयन कार्याची भूरूपे हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायचा आहे. ठीक आहे, दोन दिवस झाले जवळपास आपला मुद्दा चालू आहे, भूमिगत पाण्याच्या खनन आणि संचालन कार्याचे भूरूपे. ठीक आहे, आता एकच राहतो बाकी, तो पुढच्या 2 दिवसामध्ये तुमचा संपून टाकतो, म्हणजे भूरूपे चॅप्टर तुमचा क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर हे झालं भूगोलाचं टार्गेट. त्याच्यानंतर इतिहासामध्ये या, इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाळ आणि भारताच्या इतिहासाला समाधान महाजन ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. सुरुवातीला जे महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताच्या इतिहासामध्ये जे काही कॉमन चॅप्टर्स आहेत ते आपण आधी क्लिअर करणार आहे. तर त्याच्यामुळे आपला आदिवासी चळवळ हा चॅप्टर संपलाय, शेतकरी चळवळ चॅप्टर संपलाय, ट्रेड युनियन चळवळ चॅप्टर संपलाय, क्रांतिकारी चळवळ चॅप्टर संपलाय, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी हा सुद्धा चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे, तर याच्यातले सब पॉईंट बघायचे असतील, आधीचे झालेले सगळे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ एकदा बघून घ्या, वेळ घालवता. नंतर आता सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये तुम्ही आजपर्यंत काय वाचलं, ब्राह्मो समाज आणि राजाराम मोहन रॉय, आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती, प्रार्थना समाज, रामकृष्ण मिशन आणि स्वामी विवेकानंद, डिप्रेस्ड क्लास मिशन आणि विठ्ठल रामजी शिंदे, हे सगळे तुम्ही मुद्दे वाचलेले आहेत, त्याच्या उजळणी करायचे आहेत. आणि आज तुम्हाला शीख धर्मातील सुधारणा चळवळी ज्या काय आहेत ह्या तुम्हाला वाचायच्या आहेत. शीख धर्मातील सुधारणा चळवळी ह्याच्यामध्ये खालसा दिवान, सिंघ सभा, शीख लीग, शिरोमणी अकाल दल, गुरुद्वारा सुधारणा चळवळ, नानकांना गुरुद्वारावर नियंत्रण, अकाली आणि राष्ट्रीय चळवळ, चावी प्रकरण काय आहे, गुरु का बाग गुरुद्वारा प्रकरण काय आहे, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीबद्दलची माहिती वाचायची आहे, अकाली चळवळीचं महत्त्व काय होतं आणि अकाली चळवळीतील तीन प्रभाव कुठले होते. तर हे शीख धर्मातील सुधारणा चळवळ हे व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्या. वाचताना समाधान महाजन ग्रोवर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, प्लस अनिल कटरेंच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला याची थोडीफार माहिती जी आहे ती मिळून जाईल. त्याच्यामुळे हे व्यवस्थित जे सांगितलेले शीख धर्मातील सुधारणा चळवळी आजच्या आज वाचून तुमच्या पूर्ण व्हायला पाहिजे. ठीक आहे, नंतर गणित आणि बुद्धिमत्तेचं आपलं टार्गेट फिक्स असतं. गणिताला तुम्हाला वय वारीन रेल्वे हे दोन चॅप्टर सप्टेंबर एंडिंगपर्यंत तुम्हाला सांगितलेले आहेत आणि बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे दोन चॅप्टर तुम्हाला सप्टेंबर एंडिंगपर्यंत पूर्ण करण्यासाठी सांगितलेले आहेत. गणित आणि बुद्धिमत्ताला सचिन ढवळे आणि संदीप आरगडींचं पुस्तक वापरा. ठीक आहे, ज्या चॅप्टरसाठी तुम्हाला जे मेथड योग्य वाटते ते चॅप्टर त्या पुस्तकातूनच करायचे आहेत. चालू घडामोडीसाठी संदर्भ पुस्तक परिक्रमाचं मॅगझिन वाचायचं आहे, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक वाचायचं आहे आणि आपले एम पी सी टाइम्सचे यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही नक्कीच सर्वांनी फॉलो करा. ह्याच्यामध्ये जानेवारीचे 16 व्हिडिओज आणि फेब्रुवारीचे 16 व्हिडिओज जे आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. 16 व्हिडिओज म्हणजे 160 प्रश्न जानेवारीचे आणि 160 प्रश्न फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला
पूर्ण करून दिलेले आहेत. 160 प्रश्न म्हणजे 160 चालू घडामोडीच्या ज्या काही न्यूज झालेलं होतं जानेवारी महिन्यातील आणि फेब्रुवारी महिन्यातील आपण प्रश्न उत्तरच्या माध्यमातून आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामुळे ते सगळे झालेले व्हिडिओज एकदा बघून घ्या, ठीक आहे. तर हे आजचं टार्गेट आहे, व्यवस्थितरित्या फॉलो करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अजून काही फॉलो केलं नसेल तर शेवटची संधी तुम्हाला देतोय. ऑक्टोबर एंडिंगपर्यंत सप्टेंबर प्लस ऑक्टोबरचे जे काही स्टडी टार्गेटचे व्हिडिओज होतील ते दररोजच्या दररोज बघून सप्टेंबर आणि ऑक्टोबरचं जे स्टडी टार्गेट आहे ते ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वांनी 100% प्रयत्न जो आहे हा करायचा आहे, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा. तर भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.